हॅलो अँड वेलकम बॅक आय टी आय स्टुडंट्स. आज आपण सेकंड इयरच्या वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स या धड्या याच्यामधील एरिया ऑफ इरेग्युलर सर्फेसेस अँड ॲप्लिकेशन ऑफ रिलेटेड टू शॉप प्रॉब्लेम्स हा चॅप्टर पाहत आहोत. याच्या आधी आपण रेग्युलर सर्फेसेसचा प्रॉब्लेम पाहिले आहेत, त्याचं एक्सप्लेनेशन पाहिलं आहे. आपण लास्ट व्हिडिओमध्ये जाऊन चेक करू शकता किंवा या ठिकाणी डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे, या आय बटनावरती क्लिक करून आपण पाहू शकता. तर आता नेक्स्ट पार्ट आहे की इरेग्युलर सर्फेसेस. आत्तापर्यंत जे आपण पाहिले ते होते रेग्युलर सर्फेसेस, जेणेकरून आयत, चौकोन, त्रिकोण, गोल, ज्याच्यामध्ये लांबी, रुंदी, उंची सर्व काही डेफिनेट होतं किंवा तो आकार आहेत ते व्यवस्थित होते. आता या ठिकाणी हा आकार जो पाहतो आहे आपण, हा इरेग्युलर आकार आहे. याच्यामध्ये कोणत्याही भौमितिक आकृतीचं योग्य प्रकारे डायमेन्शन दिलेलं नाही आहे. सर्फेस एरिया ऑफ इरेग्युलर फिगर्स कॅन बी ऑप्टेंड बाय अप्लाइंग आयदर सिम्सन्स रूल ऑर ट्रॅपेझॉइडल रूल. बरं, आता या ठिकाणी जो नियमित आकार आणि अनियमित आकार, आता हा आकार कसला आहे? अनियमित आकार आहे. तर अनियमित आकाराचा एरिया म्हणजेच क्षेत्रफळ काढायचा असेल तर आपल्याला सिम्सन्स रूल आणि ट्रॅपेझॉइडल रूलचा उपयोग करता येईल. एरिया फाउंड बाय सिम्सन्स रूल इज मोर ॲक्युरेट दॅन ट्रॅपेझॉइडल रूल. बरं, आता या ठिकाणी काय सांगितलं आहे की सिम्सन्स रूलनं आपण जो एरिया काढणार आहे तो ट्रॅपेझॉइडल रूलपेक्षा अगदी बरोबर असतो. हाउ एव्हर, ॲक्युरेट एरिया कॅन बी ऑप्टेंड इफ द नंबर ऑफ ऑर्डिनेट्स आर मोर, दॅट इज इंटरवल बिटवीन ऑर्डिनेट इज सो स्मॉल ॲज पॉसिबल. आता हा इंटरवल म्हणजे काय? तर या ठिकाणी जे हा अनियमित आकार आहे त्या अनियमित आकाराचे आपण काही भाग केलेले आहेत. हे भाग कसे आहेत? तर समान अंतरावरती आपण हे भाग केलेले आहेत. म्हणजेच काय, आपला हा इंटरवल कसा आहे? रेग्युलर इंटरवल आहे. पण जर हेच अंतर रेग्युलर इंटरवलचं समजा या ठिकाणी 10 असेल तर आपण जर हे 5 केलं तर आकृतीचे भाग आहेत ते जास्त होतील. म्हणजेच काय, जेवढे जास्त इंटरवल असतील लहान लहान तेवढं तुमचं उत्तर आहे ते बरोबर असेल. नेक्स्ट, तर या ठिकाणी आता फॉर्म्युले दिले आहेत. एरिया ऑफ सिम्सन्स रूल काढायचा फॉर्म्युला सांगितला आहे. एच म्हणजे काय? इंटरवल बिटवीन ऑर्डिनेट्स, जे आत्ता सांगितलं आपल्याला. नेक्स्ट आहे एरिया ऑफ ट्रॅपेझॉइडल रूल. बरं, आता याचा ॲक्च्युअल ॲप्लिकेशन काय आहे किंवा कशाप्रकारे हा एरिया मोजायचा, जर आपण इथं डायरेक्ट गणित पाहूया. कॅल्क्युलेट द एरिया एनक्लोज बिटवीन द चेन लाईन द एज अँड द एंड ऑफसेट पाय. बरं, आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? एक चेन लाईन दिलेली आहे, त्यावरचं डिस्टन्स सांगितलं आहे. किती अंतरावरती म्हणजे ऑफसेट किती आहे? तर तो आहे 5 या ठिकाणी. रेग्युलर ऑफसेट किती आहे? 5 ऑफसेट दिलेले आहेत. ओके, बरं, आता हा ऑफसेट डिस्टन्स सांगितला आहे किती? 4, 3, 2, 5, 1, 2, 3 आणि 5. पहिला आपण वापरणार आहे सिम्सन्स रूल. सिम्सन्स रूलमध्ये काय सांगितलं आपल्याला? पहिला रेग्युलर इंटरवल किती आहे तो पाहायचा. म्हणजेच काय? तो एच. रेग्युलर इंटरवल किती आहे या ठिकाणी? 5. ओके, हा आपल्याला दिसत आहे. म्हणजेच काय, फॉर्म्युला पहा. h/3 कंसामध्ये y1+y8. आता या ठिकाणी काय केलं आहे पहा, हा जो पहिला पार्ट आहे याला म्हणलं आहे y1, y2, y3, y4, y5, y6, y7 आणि y8. तर आपण या ठिकाणी एरिया काढण्यासाठी h/3 हे मांडल्यानंतर पुढे कंसामध्ये पहिला पार्ट म्हणजेच y1 व जो लास्टचा पार्ट असेल, जो कोणताही नंबर असेल, तो नंबर या ठिकाणी घ्या. म्हणजेच या ठिकाणी आपण घेतला आहे y8 प्लस 4 करा आणि कंसामध्ये काय आहे? आता ह्या ठिकाणी सर्व समसंख्या आहेत y2, y4, y6. म्हणजे काय, या ठिकाणी ही 4 नंबरची संख्या. ओके, प्लस नंतर काय आहे? 2 y3+y5+y7. म्हणजेच काय? 3 नंबर, 5 नंबर, 7 नंबर सर्व विषम संख्या त्यामुळे इथे लिहिणार आहे आपण. तर आपण फॉर्म्युलामध्ये सर्व किमती टाकूया. h/3 म्हणजेच काय? 5/3. पहिली संख्या आहे y1, 4. y8 संख्या आहे 5. अधिक चिन्ह 4. कंसामध्ये काय आहे? y2, y4 आणि y6. म्हणजेच काय? y2 म्हणजे 3, y4 म्हणजे 5, y6 म्हणजे 2. कंस पूर्ण. प्लस 2 y3, y5 आणि y7. म्हणजेच काय? 2+1 आणि +3 ह्या सर्व
विषम स्थानातील संख्या आपण या ठिकाणी लिहिल्या. हे सर्व गणित सोडवलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 101.7 मीटर स्क्वेअर. आता हेच सेम गणित आपण सोडवणार आहे सिम्पसन्स ट्रेपेझॉइडल रूलने. ओके, ट्रेपेझॉइडल रूलने हे गणित सोडवताना काय फॉर्म्युला आहे, h/3 y1 + y8 ओके प्लस दोन कंसामध्ये आणि जे y1 आणि y8 पहिल्या संख्या आहेत त्या सर्व संख्या आपण या ठिकाणी लिहित आहोत. म्हणजेच काय, h/3 ते 3 पाहिजे, तर या ठिकाणी करेक्शन करा, या ठिकाणी असणारे h/2 y1 + y8 प्लस दोन कंसामध्ये y1 आणि y8 ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्या आपण या ठिकाणी त्यांची बेरीज करणार आहोत. तर या ठिकाणी आता आपण एचची व्हॅल्यू पाहिली, इंटरवल जो आहे तो इंटरवल या ठिकाणी सांगितला आहे तो किती आहे 5 5. ओके, नंतर काय आहे, h/2 म्हणजे 5/2 y1 + y8 म्हणजेच काय 4 + 5, या ठिकाणी दाखवलं आहे 4 + 5 + 2 आणि 2 कंसामध्ये काय आहे, मधल्या सर्व संख्यांची बेरीज, म्हणजेच काय 3 + 2 + 5 + 1 + 6 सॉरी 2 + 3 या सर्व संख्यांची या ठिकाणी बेरीज आहे. ओके, यांचं बेरीज केले, बेरीज येते 21 21 × 2 सॉरी ओके, या सर्व संख्यांची बेरीज गुणिले 2 + 5 + 4 जे काय तुमचा आन्सर येईल त्या आन्सर गुणिले 5/2, तर आन्सर येत आहे 102.5 मीटर स्क्वेअर. आणि या ठिकाणचा आन्सर आहे 101.7 मीटर स्क्वेअर. पण आपल्याला सांगितलं काय आहे की सिम्पसन्स रूलने तुम्हाला उत्तर जे मिळणार आहे ते अतिशय बरोबर मिळणार आहे, तर तुम्ही ह्या पद्धतीचा वापर मॅक्सिमम करा, पेपरला जे काय विचारलं असेल त्याप्रमाणे उत्तर काढावे. नेक्स्ट, कॅल्क्युलेशन ऑफ द एरिया ऑफ अन इरेग्युलर सर्फेस. इन दिस कॅल्क्युलेशन द एरिया ऑफ अन इरेग्युलर सर्फेस मे बी डिटरमाइंड ॲज फॉलो. इन दिस मेथड ऑफ कॅल्क्युलेशन अ चेन लाईन नोन ॲज द बेस इज टू बी लेड थ्रू द सेंटर ऑफ द एरिया ऑफ द सर्फेस. आता ह्या ठिकाणी काय केलं जातं, या ठिकाणी एक चेन लाईन ठेवली जाते जेणेकरून दोन्ही बाजूला समान अंतर असावेत. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, नाव अप्लाय द जिओमेट्रिक फॉर्म्युला फॉर द कॅल्क्युलेटिंग द अकॉर्डिंग टू द शेप ऑफ द फिगर. आता या ठिकाणी फिगर दिलेली आहे एक, आणि ह्या फिगरचा आपल्याला एरिया माहिती करायचा आहे. चेन लाईन सांगितलं आहे ए बी काय सांगितलेलं आहे, ए बी जी आहे ती आहे चेन लाईन, ऑफसेट आहे सी आणि ई हे काय आहेत, दोन ऑफसेट आहेत. तर आपल्याला पहिला काय काढावं लागेल, पहिला काढावं लागेल एरिया ऑफ ट्रायंगल, ट्रायंगल ए डी सी. आता ट्रायंगल ए डी सी हा कसा आहे, काटकोन त्रिकोण आहे, म्हणजेच काय 1/2 × हा आपण बेस घेऊया ए डी प्लस हाईट असणारे आपल्यासाठी डी आणि सी. ओके, नेक्स्ट आहे एरिया ऑफ ट्रेपेझियम. आता हा एरिया कसा काढायचा, तर एरिया काढण्यासाठी या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे, हा बेस कॅन्सल करा हे चुकीचं आहे, a + b / 2 × हाईट. या ठिकाणी a + b काय घेणार आहे आपण, तर दोन समोरासमोरी समांतर रेषा, म्हणजेच काय डी सी आणि बी ई या दोन समांतर रेषा ची बेरीज, म्हणजेच काय डी सी अधिक बी ई भागिले 2 × हाईट. हाईट म्हणजे काय, तर डी आणि बी मधलं अंतर हे असणारे आपली हाईट. तर या प्रकारे आपण ट्रेपेझियमचा एरिया या ठिकाणी काढणार आहे. पुढे या ठिकाणी असाइनमेंटसाठी प्रॉब्लेम दिलेले आहेत, तर तुम्ही स्वतः प्रयत्न करा. हे सर्व प्रॉब्लेम्स आहेत, किती प्रॉब्लेम्स आहेत, हे टोटल 8 प्रॉब्लेम आहेत. तर ह्या 8 प्रॉब्लेमचे सोल्युशन्स तुम्ही काढा, सॉल्व करा, कमेंट्समध्ये आपल्याला क्वेश्चन 1 किंवा फिगर 1 आन्सर, फिगर 5 आन्सर जे काय असेल ते आन्सर तुम्ही कमेंट्समध्ये लिहा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे प्रॉब्लेम्स सॉल्व करून घेऊ. धन्यवाद. पेपर आपले जवळ आलेले आहेत, 2021 ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ITI पेपर कदाचित होतील, तर सर्वांनी तयारी करा आणि जे आपल्या प्लेलिस्टमध्ये मटेरियल आहे त्याचा वापर करावा. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.